1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत पोलिसांनी बालके, महिला आणि पुरुष अशा 1088 जणांचा शोध घेतला आहे. तसेच रेकॉर्डवर नसलेली 47 बालकं देखील मिळून आली असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. डिसेंबर 2020 या महिन्यामध्ये नगर जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवलं. या राबवण्यामध्ये ॲडिशनल SP सौरव अग्रवाल, PI पवार, ASTU चे आमची सर्व टीम तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, DYSPs आणि कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झाले होते. एक चांगली बाब की ज्याच्यामध्ये या मोहिमेमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावरती यश आलेलं आहे. साधारण 2300 आसपास मिसिंग केसेसपैकी साधारण 1020 आसपास मिसिंग प्रकरणांमध्ये मिसिंग झालेल्या व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत किंवा त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यामध्ये पोलिसांना यश आलेले. तसेच 200 जे गुन्हे दाखल होते ज्याच्यामध्ये विशेषतः बालक आणि बालिका होते याच्यामध्ये 71 जणांना आपण ट्रेस करून त्यांच्या सुरक्षित ठिकाणी किंवा त्यांच्या घरामध्ये पोहोच केलेले आहे. यामध्ये PI तोफखाना, मे तोफखाना पोलीस ठाणे, संगमनेरचे आमचे ASP, श्रीगोंद्याचे PI आणि DYSP कर्जत यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. तसं तरी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. परंतु यामध्ये सर्वात जास्त यश या तिघांना देण्यात आल्या तिघांना मिळाल्यामुळे तिघांचाही सत्कार आपण आज या ठिकाणी केलेला आहे. ही मोहीम आता इथून पुढे थांबणार नाही आहे. 26 जानेवारीपर्यंत ही चालूच राहील, पण त्याच्यानंतरसुद्धा ही मोहीम अशीच चालू राहील. माझी सर्व मिसिंग झालेले व्यक्ती असतील यांच्या नातेवाईक, मित्र या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला आपल्या मिसिंग व्यक्तीबद्दल काही माहिती प्राप्त झाल्यास किंवा काही सूचना प्राप्त झाल्यास कृपया आपण लवकरात लवकर जवळच्या पोलीस ठाण्याला याची माहिती द्यावी. आम्ही निश्चित या सगळ्या व्यक्तींना म्हणजे 100% व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून यांना सुरक्षित करण्याचा मनोदय हा महाराष्ट्र पोलीस आणि नगर पोलिसांचा आहे, हेच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. ही मोहीम पुढील 26 जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचं अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवण्यात आली. यासंदर्भात केलेल्या कामगिरीची माहिती अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. बालकांचे अपहरण केल्याचे जिल्ह्यामध्ये 200 गुन्हे दाखल आहेत. यांपैकी 77 बालकांचा ऑपरेशन मुस्कान मोहिमेमध्ये शोध घेण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 1210 महिलांपैकी 621 तर 1091 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आलाय. या मोहिमेसाठी अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस कर्मचारी SB कांबळे, SR काळे, RS मस्के, SK घोटे, RM लोहाळे, छाया रांधवणे यांनी काम केलं. न्यूज रिपोर्टर सचिन गायकवाड, S9 मीडिया, अहमदनगर.